आता भीषण अपघाताची एक बातमी आहे. भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यानं वर्ध्यात हा भीषण अपघात झालाय. देवळीतनं वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ हा अपघात झाला. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं सेलसुराजवळच्या नदी पुलावरून ही कार 40 फूट खाली कोसळली. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. या मृतांमध्ये भंडारा जिल्ह्यातल्या तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचाही समावेश आहे. हे सर्वजण देवळीतनं वर्ध्याला येत असताना रात्री 1 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगीतल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना ही झाली आणि मी स्वतः त्या ठिकाणी ऍक्सिडेंट ठिकाणी गेलो आणि गाडीची कंडिशन पाहिली. रात्री 1-1.5 वाजताच्या सुमारात गावकरी मंडळी पोलीसची मंडळी यांनी ती पेट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जागेवरच मरण पावले असल्यामुळं त्यांना मग या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आणलं. आता पोस्टमार्टम आणि त्यांना त्यांच्या गावाला रवाना केलं. ही अत्यंत दुर्दैवी घटना झाली. ही घटना व्हायला पाहिजे नव्हती आणि मेडिकलचे विद्यार्थी जे दुसऱ्याला जीवदान देणारे विद्यार्थी आहेत तेच आज आपल्यामध्ये निघून गेले. आणि या भीषण अपघाताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके यांनी. काल रात्री जो भीषण अपघात झाला ज्यात 7 विद्यार्थ्यांचा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, घटनास्थळी तात्काळ उपविभागीय अधिकारी जगतापसाहेब पोचले होते. नेमकी एक घटना कशी घडली आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, काय सांगाल या घटनेबाबत? रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान या सेलसुरा रोडवर भीषण अपघात झाल्याबाबत पोलीस स्टेशन सावंगीला माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनचे अधिकारी ठाणेदार थोरात साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी या हायवेवर कुठं अपघात झालेला आहे याची माहिती घेत होते. त्यांनी पुलाच्या खाली बघितल्यानंतर त्यांना अपघातग्रस्त वाहन दिसलं आणि त्या ठिकाणी खाली जाऊन त्यांनी जेव्हा डिटेल चौकशी आणि माहिती घेतली तर त्या अपघातग्रस्त वाहनाच्या आजूबाजूला त्यांना 7 मृतदेह आढळले. परिस्थिती अशी होती की मृतदेह लवकर शिफ्ट करणं शक्य नव्हतं कारण ते सगळे गाडीमध्ये अडकले होते. त्या अनुषंगानं आम्ही लोकल आमचे पोलीस पाटील आणि गावकऱ्यांची मदत घेऊन JCB बोलून घेतला. त्या JCBच्या सहाय्यानं आम्ही ते वाहन दूर केलं आणि त्यानंतर मृतदेह आम्ही तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या मदतीनं सिव्हिल हॉस्पिटलला वर्धाला रवाना केलं. साधारणतः किती वेळ लागला हे मृतदेह बाहेर काढायसाठी आणि गावकऱ्यांची किंवा अन्य कोणाची मदत मिळाली? या बाबतीमध्ये आम्हाला लोकल सिलसुरा गावचे पोलीस पाटील असतील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी आम्हाला मदत केली. तब्बल 2.5 ते 3 तास आम्हाला मृतदेह शिफ्ट करण्यामध्ये लागला कारण अतिशय म्हणजे ऑकवर्ड ठिकाणी ती अपघात झाला होता आणि गाडी होती तिथून शिफ्ट करणं थोडंसं अवघड जात होतं, परंतु आम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करून घेतलं. सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही न्यूज, सेलसुरा, वर्धा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातावरती शोक व्यक्त केलाय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत त्यांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातल्या सेलसुरा जवळ झालेल्या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मला अतीव दुःख झालंय. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. पंतप्रधान मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत दिली जाईल असं पंतप्रधान कार्यालयाकडनं ट्विट करण्यात आलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अपघाताबाबत शोक व्यक्त केलाय. त्यांनीही ट्विट केलंय, वर्धा जिल्ह्यात वाहन कोसळून झालेल्या अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार हा सुद्धा यात होता. या सर्वच कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव अशी मी प्रार्थना करतो. ओम शांती.